जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक शहरातील पंचवटी भागात पेट रोडवरील एरणवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत 5 ते 6 मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली असून सदर मानवी कवट्या असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या, कुठून आणल्यात, कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत उलटसुलट चर्चा सुरू असून कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे। तर भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आले आहे। दिनांक 14/6/24 रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानी एरणवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसमास ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप ज्या असतात त्या त्याच्याकडून ताब्यात घेतल्या। त्याला हळदी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या। पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत, फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं आहेत, प्लॅस्टिकपासून बनवले आहेत असे निदर्शनं झालेले आहेत। त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्याची पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोणा टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोणा कायदा 2003 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।